चांगल्या पेशवी भरभर येते. यो बाय, एवढं काय तर 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 जाती आत येते बाहेर, इथं काय चाललंय? महाराला जायचं म्हणलं का निश्चित नाचतच राहते ही पोरगी. काय करते काय ना, कुठं चालली का पिशवी घेऊन? थांबा आता बघते जरा हिच्याकडे, हिच मगापासून चालले आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. काय ग, कुठे त्या कैरीला हात लावित ती पिशवीन बिशवीन कुठं चाललंय? अहो म्हणलं आता तुम्हाला माहित आहे ना, उद्या परवा मी जाणार आहे, मग म्हणलं एवढी पिशवी भरून देते आईला, तशी बी लोणच्यासाठी कैऱ्या नाही, मग इथून नेते आपल्याकडे आहे तर. तुझ्या आईला एक सुद्धा कैरी द्यायची नाही. कला द्यायच्या का म्हणून द्यायच्या का म्हणून द्यायच्या? म्हणजे आता झाडाला लागलं एवढ्या मोठ्या कैऱ्या, काय त्याचं काय तुम्हाला काय एवढं हे करायचंय? काय मड्याव बांधायचे तुमच्या? मड्याव नाही बांधायचे, मी खाईन नाहीत, माझ्या नातेवाईकाला देईन नाही, अजून मी तिकडे फेकून देईन. तुमच्या नातेवाईकाला द्यासा ना, आम्हाला आमच्या इकडे दिलं तर काय बिघडन काय? काय कारण आहे तुझ्या आईला द्यायचं? पण काय कारण म्हणजे तुझ्या ऐकून येतं का? एवढंच एवढंच येतं का तिकडे? एवढंच येतं का म्हणजे एवढं मोठं गबाळ बांधून देते तेव्हा बरं म्हणत नाही, आणू नको. अगं देते ते तुझ्यासाठी देते, ती थोडीच मला देते. माझ्यासाठी देते म्हणून मीच खाते काय सगळं? तुम्ही काय हातच लावत नाही का? बोट लावत नाही? मला नको तुझ्या आईन दिलेलं. नको 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 बघा, असं येतो काय गरज आहे? काय गरज? काय मला काहीच गरज नाही आंब्याची, तू एक सुद्धा कैरी नेऊ शकत? हा कशी काय नेऊ शकत नाही, बघते ना मी पण तुम्ही कसं अडवता ते, मी पण नेऊनच दाखवते. नेऊन दाखवते काय? मी म्हणते तुम्हाला एवढ्या मिरच्या लागायला कशाला पाहिजे? एवढ्या ह्या झाडाला लागल्या, तिकडे दोन चार झाडाला लागल्या, काय करणार तुम्ही एवढ्या? अख्ख्या लागू दे, शंभर झाडा लागू दे, पण तुझ्या आईला मी एक कैरी देणार नाही. मी पिकलेल्या उकांड्यात फेकून देईन. हो पिकलेल्या उकांड्यात फेकून देईन म्हणजे लोकांच्या मुखात जायचं ती नको. सडू दे, तुझ्या आईला देऊन म्हणते बाया माझं एवढं लोणचं घातलेलं खराबच झालं, चवच नाही, नामकच नाही, कशाला यायचं त्याच्याजवळ? म्हणते कुणाजवळ म्हणली? कुणाजवळ म्हणली? तिला आणा बरं माझ्या पुढे, कुणापाशी म्हणली? कुणापाशी नाही जाणाजवळ म्हणली? नाही जाणाजवळ म्हणली? मला तुझ्या आईला म्हणा विकत काय रे घे बाई, तू एक किलो सोडून दहा किलो सोडून बाई शंभर किलो चला. एवढं तुझा पात्याचे काम आहे? कोण काय म्हणलं कोण काय नाही म्हणलं? खाते तर खाते ना, आंब्याच्या कायऱ्याला नाव ठेवी ती, नाव लाख नाव ठेवली असेल तरी पण मला द्यायच्यात. कसं काय देशील तू? कसं काय देऊ? आंबा मी लावला होता तुम्हाला द्यायचं नाही ती सांगा ना. नाही द्यायच्या. नाही तू हो पुढे चल. काय हो पुढे? आता तुम्ही हात लावा ना खबर का? आत्यापर्यंत नसतं आत्याच म्हणते. मग काय करते बे? आत्याच म्हणते मग काय करशील? अगं बाया तुला मग सांगा ना बरोबर कसा काय सांगते? काय 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 तो इंगा सांगते? आल्यापासून तो इंगाच बघते मी. आतापर्यंत मी नुसतं ऐकूनच घेतलाय गप गुमानी. आईला स्वरच वरवर चढायला लागलाय. आईला कैरा नाही दिला म्हणून काय बाय 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 इथे तळपाच्या मस्तकात गेली. म्हणजे का नाही जाणार? जाणारच. तुला नाही टक्के जाणार? तुला नाही वाटत ना? तो तिकडे इकत घेऊन दे जा तुझ्या आईला. घेऊन दे काय म्हणून इकत घेईन? लेकीच्या घरादारामध्ये आशा नुसत्या कैऱ्याच्या बागात काय आले झाली? लेकीच्या घरात कैरे झाड मी एवढे एवढे केलेत माझं कष्ट माझं केले असत्या मला नाही माहित. मला नाही माहित केले असत्या. आली आयत्या पिठ्यावर रेगुट्या मारायला लागले तोऱ्यात सांगायला एवढे एवढे झाड आहेत ना त्याचे एवढ्याले मी केलेत केले असत्या म्हणलं मी केले असत्या. मला काय करायचंय त्याचं? मला काय सांगता? केलं तर केलं, उपकाराला केले का? हा उपकाराला केलं काय? म्हणून तर म्हणलं आयत्या पिठ्यावर रेगुट्या मारायला आले माझं 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 करते मारणार मारणार हायच माझं माझं हायच माझं माझं माझं. आईला एवढ्या कायऱ्यावरून काही नाही बाय 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 गोंधळ लागला. म्हणजे का नाही देणार मी? म्हणजे तुम्हाला काय दुखणं आलं? पण मी माझ्या आईला द्यायचं म्हणलं तुमच्या लेकीला मग लय एवढ्या एवढ्या गोंडपाठ्या भरून देता कशा म्हणत नाही द्यायचं म्हणून? माझ्या लेकींचा हक्क आहे हक्क. मग माझा बी हक्क आहे? मी कुणाला देईन? मी खाईन नाही तर कुणाला वाटीन? कसे वाटते बघते ना. होऊ शकणार नाही तू, होऊ शकणार नाही बाय बाय होऊ शकणार नाही. तोंड बघा आरशात, तोंडाचा नक्षाच बदलून तू नक्षा बदली ती तू तू माझ्या नक्षा बदलूच सर. तुला अशी उभा राहून दे का तीन ते कणाचे फाडीन ना लागली सांगायला. अगं माकडे थोबडवर करून कोणाला बोलते का? मला बोलते तुम्हाला? कोणाला बोलते? मला बोलत गेलं काय दिसत? माझ्या डोळ्यात नाही गेलं. लागले माकडे फेगडी करायला भिंगरी. होय होय तुला असं वाटतं सगळं झाड सगळं संसार वाहून द्यावं महाराला. होय महाराला मी संसार वाहून देते, तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी भरा तिकडं. लेकींचं नको सांगू तुला का त्यांचं दुःख आहे? त्यांचं का दुःख आहे? तुम्हाला कसं माझ्या आईचं दुःख आहे तसं मला बी त्यांचं एवढं मोठं गच करणं कारण येत नाही माझ्या लेकींचं दुःख करून घ्यायला. तुला त्यांची आई भक्कम आहे कळलं का? आई भक्कम आहे. आईला बसता येई ना, एकदा बसली की पेक आता टेपल मांडू लवकर उठता येत नाही जागा. तू लोक सांगू मला करते मी आय आय मी करते म्हणणार बघा थाटर मी करते मी भदाडे लागले सांगायला. तू तू खाऊ पिऊ घालते का गाय? तू खाऊ पिऊ घालते? माझ्याच हातचं खात आहे, माझ्या कष्टाचं आहे, माझ्या कष्टाचं.
अगं मी कष्ट करते तेव्हा तू किती चार करून कष्ट केले वावरा शिवरात मी करते तेव्हा धान्य येतंय माती खाते का माती काय माती खाते काय एवढे वाईट दिवस आले माती खायला मी जर नाही केलं तर काय माती खाशील का वावरात जाऊन माती लागले सांगायला तुम्हाला मी खाते मी खाते का हो तूच खाते आणि तू काय करते वारे का तोंड करते काय कशाला वारे का तोंड करीन लागले सांगायला काय बाय 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 काय ती पिशवी काय थाटात बोलत काय मुरक्यात निघती थाटातच बोलणार तूच नेणार तेवढे मी आंब्याच्या झाडा खालून जर हालन तर काय नका हालू बस इथंच टेपाला मांडून बसणारच आहे टेंट पाहू बसल्यासारखा इथंच बसा बसन माझ्या आंब्याच्या झाडा खाली मी बसन आधीच म्हैस आहेस तू असू दे ना मी म्हैस असू दे नाही तर काय असू दे तू बघ तू बघ अरे बोलू नको काय बोलते तू वाचवत करू वर थोबाडे करू तुम्ही खाली थोबाडे करून बोलत लागले माणसाला सांग माणूस ऐकत ऐकत लयच ऐकवी काय ऐकलंय तुम्ही म्हण की ऐकत ऐकत आजू काय काय आजू काय काय गोठोडे बांधून येते मला माहिती का मी नसले अजून चार चार मी तर एवढं मोठं कुलूपच लावतो तुला काय वाटलं वय गे मोठ्या कुलूप लावणार आहे मला काय हात बीत नाही गोटा घालीन गोटा एवढं सोपं आहे गोटा घालून तोडून काढायला गोटा घालून बघ बरं बघणार तुझा हात तोडी ते हात तोडणार आल्या खाऊ पिऊ घालून काय मोठं केलं काय माझा हात तोडायला कसा हात दाखवती अगं हात कसं दाखवती मग माझ्या नवऱ्याचं घर आहे माझा हक्क आहे माझ्या नवऱ्याचं घर आहे हक्क आहे लागले सांगायला मागून आली तिखट झाली तिखट तर होणार तिखटपणा बी दाखवणार ना ते बी दाखवणार एवढी कच्ची नाही तू हिताच बस तू हिताच बस सारखी मी बी येणार आणि चार पिशव्या घेऊन जाणार मी बघत कशी तुम्हाला घेऊन जाऊ मिळणार नाही अगं गप्पे जागाची गाडे ढिली जागा कुठली वाराला तोडून जाशी ने अगं नको असे अगं तुझं लय चांगलं तू लागले सांगायची मला बघ माझी मर्जी मी जाईन नाही बसन अगं तुला जावाच लागेल जाव लागेल कैरी तोडूनच देणार नाही कैरी घालून बस अगं जा जा जावाल्या मला घेऊन मिठी मारून बसा त्या कैरीला पण भक्कम आहे नेला मी बी भक्कम आहे काय निघेल कशी नीती म्हणजे हाताने हाताने नेऊ शकत नाही तू नेऊ शकत निघणे काय निघणे करता तुला घालून ये म्हातारे डंगरे मडक्यावाने तू अंडाच्या डोकं आपटून घेऊ इथं काय मन निघ का तिचं मन तिला असं होत असं बाया कधी म्हातारे जाते कधी मी आंबे तोडीते कधी मी पळते पण मी इथून हल्लार नाही तिला एक सुद्धा कैरी नेऊन देत नसते कशी नेती बघते ना तिला वाटत असं झोपन कुठं जाईन मी आज जेवण सुद्धा करणार नाही पण आंब्याचं झाड सोडणार नाही इथंच बसून राहीन आंब्याचं राखण करीत किती जीव लावलाय कसे झाडे मोठाले केलेत माझ्या मनाला माहिती आली लगेच माया आंबा किती गुन्ह्याचा ग बाया काय बाई लेकरापेक्षा जास्त जीव लावला मी माझ्या झाड आणला आणि लागली ना आयत्या लगेच आयत्या पिठावर रेगोट्या मारायला नेते नेते ग